आपण तीच गाडी 10 ते 20 स्पीड मध्ये घेऊन येऊ शकतो का विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड? आणि जरी आणता आली तर होऊ शकतं मेजर ऍक्सिडेंट किंवा एक प्रॉपर वे मध्ये आपण तिला स्टँड नाही करू शकत आणि होऊ शकतं एक मेजर ऍक्सिडेंट तिथे होऊ शकतात. तर मेक शुअर की कधी अशा प्रकारच्या सिनारिओ मध्ये आपल्याला गाडी चालवायची नाहीये. मेक शुअर की आपल्याला जेव्हा पण आपण सिटी एरियामध्ये असतो तर आपल्याला स्पीड लिमिटचा युटिलाइज करूनच आपल्याला गाडी चालवायला पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारच्या इन्सिडेंट होतील तर आपणही सेफ आणि इतर लोक सुद्धा आपल्या सोबत सेफ राहतील. सो प्लीज मेक शुअर की जेव्हा पण आपण रोड वरती असतो गोष्टींचं कॉम्बिनेशन करूनच आपल्याला रोड वरती राहायला पाहिजे, जेणेकरून आपणही सेफ राहू आणि आपल्यासोबत इतर लोकही सेफ राहतील. सो प्लीज बी अ सेफ रायडर. नेक्स्ट विथ इट वी हॅव्हिंग अ रायडिंग गिअर, राईट? ऑब्व्हियसली मला माहिती आहे की आपण सिटी टू सिटी म्हणजे जर आपण गावामध्ये जर फिरत आहोत किंवा सिटी एरियामध्ये जर फिरत असलो तर दिस इज नॉट अँड सगळ्यांनाच हे आयडल नाही वाटणार की हे घालायलाच पाहिजे म्हणून. बट येस, जेव्हा पण आपण लॉंग ड्राईव्ह वरती जातो किंवा लॉंग जर्नी वरती जातो तर मेक शुअर की आपल्याला ह्या प्रकारचे रायडिंग गिअर्स घालायला पाहिजे जिथे प्रॉपर वे मध्ये आपण आपल्या स्वतःला रिफ्लेक्ट करू शकतो आणि आपण वाचवू शकतो, ज्याला एक रायडिंग गिअर्स म्हणतो, रायडिंग सूट ज्याला म्हणू शकतो आपण, राईट? सो प्लीज मेक शुअर की ह्या गोष्टी आपण लॉंग जर्नी किंवा लॉंग राईड साठी जर जात असो तर ह्या गोष्टीला आपण इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. नेक्स्ट विथ इट वी आर हॅव्हिंग दी मेन गोष्ट जी आपल्या डे टू डे बेसिस वरती जर आपल्याला ठेवायची असेल तर मेक शुअर की आपल्याला 3 गोष्टी डे टू डे बेसिस वरती घालायलाच पाहिजे, ज्याला म्हणतो आपण हेल्मेट, ग्लव्स अँड शूज. जर सिटी टू सिटी एरियामध्ये आपण जर 2-व्हीलर चालवत आहोत तर मेक शुअर की आपल्याला दरवेळेस या 3 गोष्टी ऍटलिस्ट घालायलाच पाहिजे, जेणेकरून आपण सेफ राहू शकतो. हेल्मेट सर्वात पहिले आपण डिस्कस करू की जिथे सर्वात पहिले मी बोललो होतो की आपण ब्लॅक कलरचं हेल्मेट वेअर करणं प्रेफर करतो का, ज्याच्यानी काही हजार्डस किंवा ज्याने आपला ड्रायव्हिंग अॅटिट्यूड सुद्धा चेंज होऊ शकतोय. व्हॉट इज द रिझन? रिझन हेच आहे की जर आपण ब्लॅक कलरचं हेल्मेट घातलं तर सर्वांना माहिती असेल की त्याची व्हिजिबिलिटी म्हणजे रात्रीच्या वेळेस जर आपण गाडी चालवत आहोत जिथे स्ट्रीट लाईट नाही किंवा आपल्याच गाडीचा बॅक लाईट चालू नाहीये तर होऊ शकतं की आपली व्हिजिबिलिटी जी आहे ती थोडी कमी होऊ शकते. आणि डार्क कलर सर्वांना माहिती की त्याची व्हिजिबिलिटी ऑब्व्हियसली फार कमी राहते जर तिथे लाईट नसेल तर. सर्वात मेन आहे की लाईट कलर आपण ब्लॅक कलरचं हेल्मेट घातलं तर व्हिजिबिलिटी आपली जी व्हिजिबिलिटी आहे दुसऱ्यांसाठी ती फार कमी होऊन जात. अँड नेक्स्ट मेजर इम्पॅक्ट जो आहे सर्वांना माहिती आहे की डार्क कलर किंवा ब्लॅक कलरचं जर हेल्मेट किंवा ब्लॅक कलरचे कपडे जरी घातलं तर आपली हीट ऍब्झॉर्ब करते आणि आपल्याला घाम जास्त येतो. तर सेम सिनारिओ इथेच होतो, राईट? जिथे आपण ब्लॅक कलरचं हेल्मेट घालतोय 92% ऑफ रायडर म्हणजे जे 2-व्हीलर चालवत 92% लोकांचं हेच म्हणणं राहतं की हेल्मेट घातल्याने जास्त घाम येतो किंवा स्वेटिंग जास्त होते. रिझन त्यांच्याकडे जास्त की आपण ब्लॅक कलरचं किंवा डार्क कलरचं हेल्मेट घालतो. तर ऑब्व्हियसली जर आपण व्हाईट कलर किंवा लाईट कलरचं जर हेल्मेट प्रेफर केलं तर होऊ शकतं की आपला स्वेटिंग म्हणजे घाम येण्याचा जो पर्सेंटेज आहे तो थोडा कमी होऊ शकतो आणि आपली व्हिजिबिलिटी सुद्धा नाईट टाइम मध्ये आपण वाढू शकतो. सो आयडली आमच्याकडनं हे सजेशन आहे की मेक शुअर आपल्याला व्हाईट कलर किंवा लाईट कलरचं हेल्मेट घालायला पाहिजे, जेणेकरून आपली व्हिजिबिलिटी आणि आपला ड्रायव्हिंग अॅटिट्यूड स्वेटिंगमुळे जो थोडा डिस्टर्ब होतो तो सुद्धा कमी होऊ शकतो. नेक्स्ट इज दी मेक शुअर जेव्हा पण आपण हेल्मेट घेतोय तर आपल्याला ब्रँडेड हेल्मेट घ्यायला पाहिजे. प्लीज डू नॉट परचेज हेल्मेट फ्रॉम दी रोड साइड, ज्याला आपण सिग्नलच्या खाली किंवा झाडाखाली जर एखादा व्यक्ती बसलेला तिथून आपल्याला हेल्मेट परचेस नाही करायचं आहे, कारण का ते प्रॉपर ISI मार्क आणि प्रॉपर क्वालिटीचे हेल्मेट नसतात. जेव्हा पण आपण हेल्मेट घेतोय तर मेक शुअर की आपल्याला एक ब्रँडेड शोरूम मधनं हेल्मेट घ्यायला पाहिजे किंवा एक ब्रँडेड दुकानामधनं हेल्मेट घ्यायला पाहिजे जिथे आपल्याला एक प्रॉपर ISI मार्क हेल्मेट भेटेल. कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण आपली लाईफ जी आहे ती फार ब्युटिफुल आणि फार प्रेशियस आहे, तर फक्त काही 200-300 रुपयांसाठी आपली लाईफ वेस्ट नका करू. सो प्लीज बी अ सेफ रायडर. जेव्हा पण हेल्मेट घ्याल तर एक प्रॉपर क्वालिटीचं हेल्मेट घ्या एखाद्या ब्रँडेड शॉप मधनं, ऑर एल्स होंडाचे प्रत्येक डीलरशिप मध्ये एक इकॉनॉमिकल रेट मध्ये तुम्हाला हेल्मेट भेटतील आणि एक चांगल्या क्वालिटीचे, राईट? जिथे 600-700 रुपयापासून एक चांगल्या क्वालिटीचे हेल्मेट तुम्हाला भेटू शकतात विथ प्रॉपर ISI मार्क. मेक शुअर व्हाईट कलर किंवा लाईट कलरचे हेल्मेट परचेस करायला पाहिजे विथ अ फुल कवर. फुल कवरचे हेल्मेट घातले तर ऑब्व्हियसली आपल्या पूर्ण चेहरा तो सेफ राहतो, जेणेकरून जास्त इंजरीज आपल्याला होत नाही. त्याचबरोबर स्ट्रेप, जेव्हा पण आपण हेल्मेट घालतोय तर मेक शुअर की आपल्याला स्ट्रॅप लावायला पाहिजे. जर आपण स्ट्रॅप लावली नाही तर हेल्मेट न घातल्याबरोबरच असतंय, कारण का जेव्हा पण हेल्मेटला इम्पॅक्ट होतं ते तुमच्या डोक्यातून होऊ शकते की निघून गेल्यावरती आपल्याला एक मेजर इंजरीज होऊ शकतात. सो
आपण हेल्मेट घालतो तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे की आपल्याला स्ट्रॅप लावायलाच पाहिजे, जेणेकरून आपण सेफ राहू शकतो.